एकशे ऐंशी किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका जीपला चार तास लागतात एकशे ऐंशी किलोमीटर म्हणजे डिस्टन्स दिलेला आहे आणि चार तास म्हणजे टाइम दिलेला आहे पहा लक्षात घ्या डिस्टन्स आणि टाइम दिलेला असेल तर आपला स्पीड कॅल्क्युलेट करता येते डिस्टन्स आहे एकशे ऐंशी किलोमीटर आणि याला वेळ लागलेला आहे टाइम लागलेला आहे किती चार तास तर याची स्पीड आपण कॅल्क्युलेट करू शकतो पा फोर वन जा फोर 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 जा सिक्स्टीन त्यानंतर आपण भाग घालतो कितीचा पाच चा फोर फाईव्ह जा ट्वेंटी देन फोर्टी फाईव्ह किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासाला पंचेचाळीस किलोमीटर ही स्पीड आहे ओके चार तासातली तर पुढे काय म्हटले बा हेच अंतर हेच अंतर म्हणजे अंतर कोणतं आहे एकशे ऐंशी किलोमीटर अंतर आहे जीप तीच आहे अंतर पण तेच आहे पण वेळ मात्र या ठिकाणी आता कमी केलेला आहे पा कमी वेळामध्ये हे सेम अंतर आपल्याला कॅल्क्युलेट सॉरी हे सेम अंतर जे आहे ते कापायचं आहे पा अंतर किती आहे एकशे ऐंशीच आहे डिस्टन्स एकशे ऐंशीचा आहे टाइम किती आहे तीन तास एक तास आणि कमी झालेला आहे मग पाच स्पीड कॅल्क्युलेट करूया थ्री वन जा थ्री थ्री सिक्स मग किती आलेलं उत्तर किलोमीटर पर आवर मग या दोघांमधला जेव्हा आपण डिफरन्स काढू या दोघांमधला जर फरक काढला आपण तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटेल की जीपचा वेग कितीने वाढवावा जर तीन तासात हेच अंतर कापायचं असेल तर जीपचा वेग कितीने काढा कितीने वाढवावा यासाठी सिक्स्टी मायनस फोर्टी फाईव्ह आन्सर येतं फिफ्टीन म्हणजे पंधरा किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी पंधरा किलोमीटर सॉरी ताशी पंधरा किलोमीटर इतका जीपचा वेग आपल्याला वाढवावा लागेल